नमस्कार, मी अजय आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आम्ही आता आलेलो आहोत अशा ठिकाणी की जिकडे तिकडे गुजराती आणि राजस्थानी थाली भेटते. लास्ट टाईम आपण गेलेलो गुजराती, आता आपण इकडे आलेलो. तर या हॉटेलचं नाव आहे महाराजा भोग. तर आता आपण जाऊया इकडे. फर्स्ट फ्लोअरचं हॉटेल आहे आणि इकडे सोबत आयुष्य आहे, पप्पा आहेत. चल की आपण जेव्हा आज रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत त्या रेस्टॉरंटचं नाव आहे. तर इकडे असं महाराजा भोग प्रीमियम व्हेज थाली आहे. तरी आम्ही इकडे आलो आहे तर याच्यासोबत तुम्हाला देखील इकडे घेऊन जाणार आहोत. याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल आपण तिकडे श्री ठाकर भोजनालयामध्ये गेलेलो. तिकडे आपण गुजराती थाली खाल्लेली, कम्प्लीट गुजराती थाली. आणि आता आपण इकडे जरा गुजराती आणि राजस्थानी असं जरा मिक्स कॉम्बिनेशन खायला आलेलो आहोत. तर महाराजा भोग प्रीमियम व्हेज थाली. चला इकडे सॅनिटायझर. चल पप्पा आणि इकडे आयुष्य. आज आयुष्य आलं आमच्यासोबत. चल इकडे रॉयल गेट असा यांचा. थाली बघूनच बघा कसं वाटतं इकडे. एवढी मोठी थाली आहे. आयुष्यामचा अख्खा मावेल याच्यामध्ये. इकडे पप्पा आणि इकडे आपल्याला ड्रिंक आलेली केसल आणि चंदन सरबत आहे इकडे. इकडे थाली तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असे कडेच टाकलेले आहेत. गौ सेवा मतलब इसे क्या होता है? मतलब ये थाली के पीछे 1 रुपये गाय सेवा में जाता है. अच्छा, गोशाळा मला आठवण झाली. जेव्हा मी गुजरातला गेले दौरकेला तेव्हा सुद्धा गोशाळा होती. तिकडे आम्ही गाय नाव चारा वगैरे घातलेला तिकडे भरपूर मोठे मोठे गाय आहेत गुजरातमध्ये दौरकेमध्ये गेले ते तिथं. आता मला तर आत्ता इकडे ना सगळ्यांना सुरुवात झालेली आहे. तर आता आपण पाहूया काय काय येतं ते. एक्सायटेड आहेत खूप. एवढी मोठी थाली बघून आम्ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या थाली होते देवाला आलेलो आहोत इकडे. खूप छान वाटतं एवढी मोठी थाली. रायता, इकडे रायता, आपली हिरवी चटणी, ही गोड चटणी आहे आणि लिंबू. काय आयुष, आयुष खूप एकदम हॅपी दिसतो. आयुष इकडे साबुदाणा कटलेट, ढोकला. क्या है दाल ढोकले स्पेशल गुजराती दाल ढोकले है ना. दाल ढोकला स्पेशल गुजराती डिश. इकडे आपल्या भाज्या आलेल्या आहेत. हा भेंडी मसाला आणि पनीर पसंद आहे. आलू टमाटर रस्सा वाला. आलू टमाटर रस्सा. चावली चावली. जवारी रोटी आहे ना. सुका बटर आणि गुड आहे. बटर आणि गोड. इकडे अशा आपल्या कढी आलेल्या आहेत. डाल आणि कढी दो तिका दो मिठा. इकडे श्रीखंड ना. इकडे आपला पापड आलेला आहे. इकडे पुरी आलेली आहे. असं इकडे छास पण आलेलं आहे आपलं. खिचडी इथं आता आपली आलेली आहे आणि इकडे पुलाव आलेला आहे आपला. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे पाहू शकता आपली कंप्लीट थाली एकदम म्हणून रेडी झालेली आहे. पाहू शकता आणि एवढी मोठी थाली झाली. पहिल्यांदाच मी इथं आले आणि खूप छान वाटतं आणि त्याने एकदम छान असं फुलाने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. मेन म्हणजे यांची भांडी बघा. सोन्याचे ताटामध्ये जेवतो असं वाटतं. असं होतं की सोन्याच्या ताटामध्ये जेवतो असं वाटतं. खरंच एवढी मोठी थाली आहे बघून खूप छान वाटतं. आपण काय खाल्लं ते पाहूया पहिल्यांदा. तर इकडे पहिला वेलकम ड्रिंक आहे चंदन आणि केसरचा. तर पिऊन सांग जरा मम्मी कशी आहे. एकदम चंदन आणि केसर. एक
एकदम भारी सरबत आलं आहे, खूप छान आहे. केसरचा सुद्धा सुगंध येतं आणि चंदनचा सुद्धा मस्त वाटतं. आयुष खा थोडी थाली बघून खूपच सही वाटते. म्हणजे असं वाटतं की पप्पा मगाशी बोलल्याप्रमाणे सोन्याच्या ताटामध्ये जेवतो. ही मोठी थाली आहे ना, तर त्याच्यामध्ये चौघ जण जेवू शकतं. आणि दुसरी जर आपण सिंगल आलो ना, तर ती वेगळी थाली असते, तर दोन थाल्या वेगळ्या असतात. तुम्हाला आम्ही दाखवतो की थालीवरती प्रॉपर एक्झॅक्टली सगळं काय काय आहे ते. सगळी जी भांडी बघतात ते म्हणजे सगळी प्रियची भांडी आहेत. इकडे अशी बोटं बोटं पदार्थ सांगतो आम्ही तुम्हाला इकडे काय काय आहे ते. रायता, हिरवी चटणी, गोड चटणी, लिंबू पापड, श्रीखंड आहे, मोहनथाल डाळ आहे, दोन डाळी आहेत, चवळीची भाजी, बटाट्याचा रस्सा आहे, पनीर पसंदा, इडलीची भाजी, डुकराची दाल ढोकली आहे, पुरी ढोकळा कटलेट आहे, चपाती आहे आणि बाजरीची आहे आणि वरती गुळ आणि मक्खन आहे वरती. तर पहिल्यांदा आपण हाच टेस्ट करून पाहूया. वारीची भाकरी आणि मक्खन आणि गुळ लय रोल केल्यावर खूप छान लागतं. आयुष सुरुवात पण केली. आयुष कसं आहे मस्त भारी ना. पुरी सोबत पहिले भेंड्याची भाजी खाऊ का? भाजी एक नंबर आहे. भेंडीची भाजी आपण ढोकळा हिरवे चटणी बरोबर खाऊया. मस्त असा ढोकळा मऊ आहे आणि चटणी बरोबर खूप छान लागतं. ढोकळा आपल्या भारी टेस्ट आहे ते. तर इकडे मी तुम्हाला कटलेट खाऊन आलो आहे. गोड चटणी सोबत खाऊया आणि कुरकुरीत एकदम प्रॉपर असं कटलेट आहे. एकदम सिंपल शब्द सांगायला गेलं तर टेस्ट आहे. तर आता आपण गुजरातचे स्पेशल दाल ढोकळी खाऊन पाहूया. मस्त हे सुद्धा खूप टेस्ट आहे. दाल ढोकळी गुजराती स्पेशल, ही दाल टेस्ट करून पाहूया. हे पण मस्त आहे, तिखट असे मस्त कढी आहे. चवळीची भाजी पण छान आहे. आता आपण पुरीसोबत पनीर पसंद खाऊया. पुरी मस्त अशी फुगलेली. या तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला बोलायला विसरली. पनीर पसंद आहे ना, तो पण खूप छान आहे. मला खूप आवडला पनीर पसंद. मस्त आहे. पनीर तुझं फेवरेट आहे असं तरी. पनीर फेवरेट आहे म्हणून पनीर पसंद खूप आवडला. काय टेस्ट आहे मोहनचा खाऊन दाखवतो. मी ऐकलं होतं याच्याबद्दल, मोहनथाळाबद्दल. म्हणून पण कधी खाल्लं नव्हतं, तर आज पहिल्यांदा खातो आणि मस्त आहे. खूप छान आहे ना मोहनथाळ पण. आणि पाहिलं नाही तर प्रत्येक पीस आहे ना खूप छान आहे. तर आता आम्ही पूर्ण जेवून घेतो सगळ्यांनी आणि नंतरच भेटूया. सर्व्हिसिंग पण आहे आणि ते आवडलं आम्हाला खूप. ते आपण तसं सेम सेम पण तुम्हाला वाटायचं की एवढं असं नाही तर अनलिमिटेड आणि तुम्हाला हवं तेवढं रोल तुम्हाला मागायची गरज आहे. त्या म्हणून तुम्ही राटामध्ये सुकावून जातो आणि फक्त यायचं इकडे आणि असा गायिका वेज रॉयल थालीचा आनंद घ्यायचा. इथं आलेले सगळे ठाकर गुजरले. अजून इथं महाराजा भोगमध्ये आलेली तर थोडं सकाळी नाश्ता वगैरे काय करून नव्हती आलेली. काही नाश्ता वगैरे काही गरज नाही. जर असेल तर आम्हाला आमचं जर प्लॅन बनत असेल ना
की एवढ्या थाळीमध्ये जायचं खायला जायचं, तर आम्ही सकाळी नाश्ता नाही करत, स्किप करतो नाश्ता, मग डायरेक्ट इकडे येतो. म्हणजे कसं नाश्ता करून आलं की पोट भरलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर मग एवढं जेवण जाणार नाही, मग म्हणून आम्ही नाश्ता न करता इकडे आलो. म्हणून जर एवढं जर संपत नसेल ना, तर मम्मीने इकडे एक नवीन टेक्निक काढली आहे की मम्मीचं जर पोटामध्ये पोटामध्ये जागा नसेल ना, तर मम्मी इकडे छाश पिते आणि मग बोलते हा हा झाली झाली माझ्या पोटामध्ये जागा झाली. आणि खूप छान माझा इथं आवडतं मौन खाडकं खूप आवडला. आणि दाळ तुम्ही स्वीट करून अरे एकदम अशा प्रकारे मस्त एकदम पोट भरलेलं आहे आणि समाधान झालेलं आहे. आणि एवढी थाली पाहून करू करलं आहे भारी एकदम मस्त थाली. इकडे अशी ना जेवल्यानंतर हात सुद्धा धुवायची पद्धत आहे आणि जेवणाच्या आधी सुद्धा. थँक्यू. बॉक्स भी रहता है कभी नेक्स्ट टाइम के लिए, घर के लिए कैरी करना है. हाँ. अगर पार्टी वगैरह के लिए बड़ा ऑर्डर भी दे सकते हैं. 250 का बॉक्स रहता है, एक जन का इसमें खाना भरपूर हो जाता है. 5 पीस रोटी, 2 सब्जी, दाल, राइस, स्वीट, फरसान, पापड़ पूरी, सलाद, पिकल वगैरह. ये देखो ये वेराइटी रहेगा इसमें पूरा भरपूर. एक जन का खाना इसमें हो जाता है कम्प्लीट. लंच बॉक्स टेक अवे बोलते हैं महाराजा बॉक्स का. अच्छा. थाली इन ए बॉक्स. तर पाहिलं तुम्ही जर तुम्हाला जर इकडून ऑर्डर करायचं असेल तर थाली इन बॉक्स असे इकडे त्यांची एक सर्व्हिसिंग आहे. तर तुम्ही इकडे एक माणसाचं जेवण या थालीमध्ये येतं कम्प्लिटली. मी सांगितल्याप्रमाणे झोमॅटोवर स्विगीवरती ऑर्डर करू शकता. काही ठिकाणी बडीशेप असतात किंवा माउथ प्रेशर असतात. इकडे पान आणि आता आपण पाहूया काय आहे या पान. अशी गोळी टाईप आहे पान. आयुष पान आहे. आयुष खाल्लंच पण प्रसिद्ध आहे. जेवल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर एक पान असतं. तर आता आपण खोलून पाहूया. पाहू शकता तुम्ही असा पान असतो. तर आता आपण खाऊया तो. आता एवढं जेवण तर झालं, आता लास्टला शेवटला पान खाऊया. पानाचा फ्लेवर एवढा खूप भारी आहे ना, खूप छान आहे. गोड पान. मी पान कधीच नाही खाल्लं, पहिल्यांदा खाल्लं आहे. तर इकडे आपला बिल आलेला. आता आपण पाहूया या एका रॉयल व्हेज थालीची प्राईस काय आहे. पर हेड 525. छोटे बच्चे का 5 से 10 साल रहते उनका हाफ चार्ज. अरे आमच्या इकडे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आपण आता एकाचा एक्सपिरियन्स विचारतो की कोणत्या डिशेस आवडल्या. तर मम्मी काय आवडलं तुला. म्हणजे मौन थाळ, श्रीखंड आणि गुजराती स्पेशल दाल ढोकली पण खूप आवडलं. मौन थाळ तर मला खूपच आवडलं. तर 2-3 वेळा घेतलं आणि ही खूप आवडली मला ती. कारण आपण आता लास्ट टाइम गुजराती थाळी खायला गेलेलो श्री ठाकर भोजनालयमध्ये, तर तेव्हा तिकडे मम्मीला उंडिओ आवडलेला आणि आता इकडे ही वाली डिश आवडली आहे. आयुष काय मग कसं वाटलं तुला एवढं पहिल्यांदा येऊन. आणि बाप्पा तुम्हाला श्रीखंड मोहन दाल आणि दाळ ढोकळा. दाळ खूप नाव ठीक होतं, मजा आली. त्या मला पण सेमच असं. तर इकडे नाव ठेवण्यासारखं असं काही आवडलं नाही, असं काहीच नाही. मला इकडे पनीर पसंत पण खूप आवडलं. आजचा मेन्यू आहे इकडे. इकडे मॅनेजर आहेत आणि आपल्याला आता ते सांगतील की इकडे स्पेशल काय. आणि मेन्यू हमारा एव्हरीडे चेंज रहता आहे. 30 मेन्यूज एव्हरीडे चेंज रहते आहे. अतिथी देव भव. सर आपला इधर का खाना बहुत अच्छा था, मेरे को बहुत पसंद आया. खास करके मौन थाल है ना, बहुत पसंद आया. धन्यवाद. थैंक यू. तर इकडे असे जेवण आवडलं की वाजवायचं. खूप छान मस्त. तर अशा प्रकारे आमच्या इकडे जेवण झालेलं आहे. जेवण आवडलं. जेवण एवढं जेवलो की इथपर्यंत वळलं. तर आम्ही इथं महाराजा भोगमध्ये जेवायला आलेलो आणि असंच आम्ही नवीन नवीन ठिकाणचे पण फोटो फोटो हॉटेलच खाण्याच्या ठिकाणी ते सुद्धा दाखवू. घरच्या रेसिपीसुद्धा दाखवू. गावी सुद्धा जाऊ. गावच्या रेव्हिडिओसुद्धा दाखवू. तिकडे कुठं जाऊ तिकडे आम्हाला काय काय व्हिडिओ बनवले भेटेल ते सुद्धा दाखवू. मला थाली कशी वाटली. आम्ही थाली असं वाटतं की आम्ही सोन्याच्या ताटामध्ये जाऊत असं वाटलं. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.